जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्याच्या मंदिरात गेल्यानंतर भगवान परमात्मा मिळेल की नाही सांगू शकत नाही। पण एक गोष्ट करा, इथून पुढे प्रत्येकाने आजच्या कीर्तनातून एक वाक्य घेऊन जा। सकाळी विठल्यानंतर प्रत्येक सुनबाईनं, आता आपल्याला नाही जमणार आम्ही किती म्हटलं तसं सासू सासऱ्यांच्या पाया पडा, पण त्यांच्याबद्दल एक चांगली भावना नेहमी अंतकरणामध्ये ठेवा। त्यांना दुसरी कोणतीच गोष्ट नको आहे। तरुण मित्रांना विनंती आहे, कॉलेजच्या गेटवर जा। आज आपण बाहेर डिग्री आणि डिप्लोमाला शिकतोय, आपल्या आईकडे मात्र सेमिस्टरच्या फीच्या नावाखाली तिनं 200 रुपये रोजानं दुसऱ्याच्या बांधावर काम केलंय, ते पैसे घेतोय आणि त्याच पैशाची बिअरची बॉटल फोडतोय। आपण कुठेतरी विचार करायला हवा। भगवंत सुद्धा करू शकत नाही असे आपल्या आईनं आपल्यावर 5 उपकार केलेत, त्याची जाणीव ठेवा, त्याची जाणीव ठेवा। आईनं केलेला पहिला उपकार, आपल्या या कांदळीमध्ये एक बाहेरची व्यक्ती आली, आपल्या कांदळी गावात एक बाहेरची व्यक्ती आली आणि त्याने सांगितलं, दादा दादा मी तुमच्या गावात आलोय दादा, पण दादा मला इथं राहायला जागा नाही दादा, दादा विनंती आहे एखादी खोली भाड्याने मिळेल का? आणि त्याच वेळेस तुम्ही सांगितलं माझ्याकडे एक खोली आहे पण 3000 रुपये भाडे घेईल तरच मी तुम्हाला खोली भाड्याने देईल। त्याने सांगितलं, दादा हे 3000 दर महिन्याचे देतो पण खोली भाड्याने द्या। 4 वर्ष तो तुमच्या भाड्याच्या घरात राहिला, तुम्हाला वेळेत भाडे देत राहिला। 5व्या वर्षी 1 गुंठा जागा त्याने या ठिकाणी घेतली, स्वतःचं घर उभं केलं, स्वतःचं घर बांधलं आणि त्या घरात तो राहू लागला। पण कधी कुणीही गावातलं भेटू द्या, तो एकच वाक्य सांगायचा, दादा मी ज्या वेळेस या गावात आलो ना, मला पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती, तो देव माणूस होता, त्याने मला भाड्यानं राहिला, त्याची खोली दिली। अरे ज्याच्याकडून आम्ही भाडं घेतलं तो आम्हाला देव म्हणतो। या सृष्टीवर येत असताना जिने पहिल्यांदा आपल्याला पाय ठेवायला तिच्या गर्भात जागा दिली, त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं, देव नाही तर काय म्हणायचं। आईनं केलेला दुसरा उपकार सांगतो, आईनं केलेला दुसरा उपकार म्हणजे प्राणदान आहे। प्रत्येक स्त्रीच्या जीवनात 3 जन्म आहेत। पहिला जन्म ती जन्माला आली, दुसरा जन्म तिचा विवाह झाला आणि तिसरा जन्म ती बाळांत झाली। बाळांत या शब्दाचा विग्रह जर करायला गेलो, बाळ होताना यदा कदाचित जिचा अंत होऊ शकतो ही प्रक्रिया म्हणजे बाळांत आहे। आईनं दिलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे। अशी क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाली, एकीकडे बाळ जगेल नाही तर आई जगेल। नवऱ्याला विचारलं, त्याने क्षणाचा विलंब न करता सांगितलं की माझी बायको जगली पाहिजे। सासू सासऱ्यांनी सांगितलं माझी सुनबाई जगली पाहिजे। मुलीचे आई वडील आले होते, त्यांनी सांगितलं आमची मुलगी जगली पाहिजे। पण भुलीचे डॉक्टर येऊन भुलीचं इंजेक्शन देऊन भूल चढेपर्यंत टेबलवरती आई मात्र सांगत राहिली, डॉक्टर साहेब माझं काही होऊ द्या बरं, पण माझं लेकरू जगलं पाहिजे, हे फक्त आईच करू शकते। लक्षात घ्या महाराज, आईनं दिलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे। अहो आता बाळाची जर सोनोग्राफी करायची असेल, त्या आईच्या गर्भामध्ये लेकरू आहे। शेवटपर्यंत आता 4 सोनोग्राफी 5 सोनोग्राफी आपण करतो, पण बाळाची कोणतीही सोनोग्राफी तुम्ही करा, 7व्या महिन्यामध्ये बाळाचे ठोके तपासले जातात। तोपर्यंत WMD डॉक्टर असू द्या, बाळाचे ठोके तपासता येत। 7व्या महिन्यात बाळाचे ठोके तपासले जातात आणि डॉक्टर सांगतात काळजी करायचं कारण नाही, बाळाचे ठोके अत्यंत व्यवस्थित पडतायत। पण विज्ञान असं सांगतं, जोपर्यंत आपण ऑक्सिजन घेत नाही, श्वास घेत नाही, तोपर्यंत आपल्या हृदयाचे ठोके पडू शकत आणि बाळ तर आईच्या गर्भात आहे। मग डॉक्टर साहेब बाळाचे ठोके पडतात कसे? WMD डॉक्टर असू द्या, डॉक्टर सांगतील आई जो श्वास घेते ना, त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ते आपल्या बाळाला अर्पित करत असते। आणि याही पुढे जाऊन सांगतो, बाळ जन्माला आलं, बाळ एक तर रडतं किंवा नाही रडलं तर बाळ रडवलं जातं आणि त्यानंतरच बाळाशी आईशी असलेला नाळ कापला जातो। बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, पण जर अगोदर बाळ रडण्याच्या अगोदर नाळ कापला, बाळ जागेवर गतप्राण होतं। याचं कारण असं आहे, बाळ जन्माला येईपर्यंत बाळाच्या फुफ्फुसाचे डावी बाजू फक्त चालू असते आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे ते एकदम कोरकट्ट असतं। बाळ ज्यावेळी जन्माला येतं, पहिल्यांदा रडतं, ते पहिला श्वास घेतं आणि पहिला श्वास घेतल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे त्याची पंपिंग करण्याची प्रक्रिया चालू होते। त्यानंतर बाळाचं पूर्ण फुफ्फुस चालू होतं आणि मग MHCBC म्हणजे आईशी असणारा नाळ कापला जातो। आईनं केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान। आईनं केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे। आता एखादा म्हणेल 260 रुपयाला रक्ताची बॉटल आहे, काय त्यात नवल आहे? तुम्ही रक्त त्यालाच देऊ शकता ज्याच्या शरीरात अगोदरचं रक्त आहे।
तुम्ही रक्त त्यालाच देऊ शकता ज्याच्या बरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच होतो। विज्ञानाने कितीही प्रगती केलेली असू द्या, पण आजपर्यंत विज्ञानाला एक कोडं उलगडलं नाही। आईचा रक्तगट कोणताही असू द्या आणि बाळाचा रक्तगट कोणताही असू द्या, बाळाचं रक्त आईला आणि आईचं रक्त बाळाला चालतं, विज्ञानाला न उलगडलेला आजपर्यंतचं कोड आहे, आजपर्यंतचं कोड आहे। याही पुढे जाऊन सांगतो, तुम्ही रक्त त्यालाच देताय ज्याच्या शरीरात अगोदरचं रक्त आहे। पण आईनं आपल्या शरीरात पहिल्यांदा रक्ताचा थेंब दिला, ज्यावेळी आपल्या शरीरात रक्ताचा एकही थेंब नव्हता, आईनं केलेला तो तिसरा उपकार आहे। आईनं केलेला चौथा उपकार अस्थिदान। आज इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक 60-65 वर्षाच्या आजोबांचे गुडघे गेलेत, पण या माऊलीनं, आज तिचंही वय 60 आणि 65 आहे, पण तिनं स्वतःच्या हाडाचं पाणी करून आपल्या मुलांना हाडं दिलीत, तरी ती माऊली आज उभी आहे आणि तुमच्या समोर भक्कमपणे उभी राहते। खऱ्या अर्थानं तिचे उपकार कधीच तुम्ही आम्ही विसरू शकत नाही। आईनं दिलेलं चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे। आज आमची पोहरं कॉलेजच्या गेटवर जाऊन म्हणतात, कापून टाकी, मारून टाकी, पाहून घी, ज्या हाडांच्या बळावर आपण बोलतोय ना, स्वतःच्या हाडाचं पाणी करून आपल्या आईनं ते आपल्याला प्रदान केलेली आहे। आईनं फक्त हाडं नाही प्रदान केली आपल्याला, ते मजबूत करण्यासाठी दुधावाटे कॅल्शियम सुद्धा दिलंय। अरे मातीत जर लोखंड पडलं 2 वर्षात गंजून जातं, पण आज हजारो वर्षापूर्वीचे अवशेष सुद्धा मनुष्याचे आहेत तसेच आहेत। मृत्यूपर्यंत आम्ही कमीत कमी 1 टन फेरनलवली लावतो, 60 वर्ष झाली तरी केस काळी करतो, पण ज्या वेळेस आम्ही सरणावर जातो दुसऱ्या दिवशी चेहरा राहत नाही, डाय केलेले केस सुद्धा राहत नाही, राहतात ती फक्त आमच्या आईनं दिलेली हाडं, कारण ती आईनं इतकी मजबूत केली आहे, स्वतःच्या रक्तापासून दूध बनवलंय आणि त्यात कॅल्शियम पुरून ते आमच्यापर्यंत पोहोचवलंय। अरे लोखंड मातीत पडलं 2 वर्षात त्याचं माती झाली, पण या मातीनं दिलेल्या हाडाची ही माती सुद्धा माती करू शकली नाही। मातेनं केलेला सगळ्यात मोठा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेला 5वा उपकार। इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणाला स्पर्श करतो, मला हा शब्द उच्चारायचा नाही, व्यासपीठाची मर्यादा ही आहे, पण तरीही माझ्या विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून हा शब्द उच्चारतो। आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे। जी तिची लज्जा तिनं जन्मदात्या बापासमोर उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिनं सख्या भावासमोर उघडी होऊ दिली नाही, लेकराला भूक लागली, आईनं काळ पाहिला नाही, आईनं वेळ पाहिली नाही, आईनं जागा पाहिली नाही, पहिल्यांदा लेकराच्या तोंडात पाहणा दिला, कारण आईसाठी त्या लेकराची भूक महत्वाची होती आणि ते लेकरू त्या आईसाठी सर्वस्व होतं। आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे। हे जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही श्रीमंत झालात तर सगळ्यांची ऋण फेडू शकतात, पण आपल्या आई वडिलांनी दिलेली जी ऋण आहेत ना, ती कधीच फेडू शकत नाहीत। सगळ्यात महत्वाचं तरुण वर्गाला शेवटचं वाक्य सांगून जातो, सध्या तुम्ही एक नवीन आवाज उठवला आहे, आपल्या बापाला विचारता तुम्ही काय केलंय माझ्यासाठी, एकच गोष्ट करा, रस्त्यांची कामं चालू आहेत, उद्या सकाळी उठल्याबरोबर त्या रस्त्याच्या कडेला जाऊन बसा। अरे आई बाप दिवसभर दगड फोडतायत आणि त्यांची 8-8, 9-9 वर्षाची छोटीशी लेकरं दिवसभर डोक्यावरती पाठी घेऊन वाहत आहेत, त्या मुलांकडे पहा, आपलं वय आठवा, कळून चुकेल आपल्या मात्यापित्याने आपल्यासाठी काय केलंय। आई वडिलांसारखे दैवत या जगात नाही, त्यांची सेवा करा आणि 4 व्यसनांपासून लांब राहा, ते सांगण्यासाठी आज आपल्याकडे वेळ नाही। एक गोष्ट, प्रेमाच्या व्यसनापासून दूर व्हा, वेळ निघून गेली हातात काहीच येत नाही। राजकारणाच्या व्यसनापासून दूर व्हा, कारण राजकारणातून समाजकारण करायला शिका। कुणाची लावी कधी करू नका, त्यापेक्षा झाडं लावा, झाडं जगवा। कधी कुणाच्या डोक्यात कुऱ्हाड घालू नका, त्यापेक्षा गावाच्या भल्यासाठी कुऱ्हाडबंदी, चराई बंदीचे निर्णय घ्या। कधीच कुणाचे खऱ्या अर्थानं जिरवा जिरवी करू नका, त्यापेक्षा गावात येणारं पाणी पावसाचा जिरवा, आपलं गाव सुजलम सुपलम होईल। तिसरी महत्वाची गोष्टी, दारू आमला पदार्थांच्या व्यसनापासून दूर व्हा। आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मोबाईलच्या व्यसनापासून दूर व्हा। या 4 व्यसनांपासून दूर व्हा, स्वतःचं आयुष्य घडवा। एक दिवस याच गावातल्या चौकात आपल्या वडिलांना अभिमान वाटला पाहिजे। बाळांनो एक गोष्ट सांगतो, तुमच्या खिशात 50 लाख रुपये आहे आणि तुम्ही कांदळीच्या चौकात आलात आणि तुमच्या जवळ, आता विचार करा, वडील समोर एका हॉटेल समोर बसलेत, तुमच्या खिशात 50 लाख आहे, पण तुमच्या तोंडाचा दारूचा वास आला ना, त्या बापाच्या डोळ्यातून अश्रू आले, तुमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसू द्या, पण तुम्ही गावातल्या चौकात गेला आणि 4 लोक जवळ येऊन तुम्हाला नमस्कार करायला लागली, तुमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नाही, तरी बापाचा ऊर भरून येईल, कारण तुमच्या वडिलांना तुम्ही किती पैसे कमवले म्हणजे श्रीमंत होता यावर तुमची श्रीमंती कधीच ठरत नाही। आपल्या वडिलांना एकच वाक्य वाटतं, जेव्हा मुलं संस्कारानं घडतात ना, त्यावेळेस मात्यापित्याला खरा आनंद होतो। एवढंच आजच्या कीर्तनात अंतकरणामध्ये रुजून घ्या, झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर विलीन करतो।